आर्ट्स निर्मित पडद्यामागचे आम्ही यामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत एक उत्कृष्ट असे कलाकार गायक कलाकार विठ्ठल राऊत यांच्याशी आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत. जाणून घेऊया विठ्ठल राऊत यांचा प्रवास कसा काय आहे ते. नमस्कार विठ्ठल राऊत. नमस्कार. मला प्रथमतः सांगा की तुमचं बालपण आणि शिक्षण हे कुठं झालं. नमस्कार. मी गायक विठ्ठल सखाराम राऊत. माझं बालपण आणि शिक्षण गाव जळुनाकुंड तालुका मानोरा जिल्हा वाशिम विदर्भामध्ये हे माझं जन्मगाव आहे आणि शालेय शिक्षण माझं तिथेच पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि नंतर मग मी इकडे मुंबईला आलो. ओके. मग मला सांगा गायक म्हणून तुम्ही कधी सुरुवात केली. मी शाळेमध्ये असतानाच मला गायनाची आवड होती. शाळेमधल्या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीत वगैरे गाण्याची संधी मिळायची आणि तेव्हापासूनच मला गायनाची आवड निर्माण झाली आणि तिथूनच मला खरं तर म्हणजे असं वाटायचं की आपणही गायलं पाहिजे आणि तेव्हापासून मी सुरुवात केली तर तीच माझी पहिली आवड गायनाची. गायन करत असताना तुम्हाला पहिला प्लॅटफॉर्म कधी मिळाला आणि त्यासाठी तुम्हाला काही खडतर प्रवास करावा लागला का किंवा काय इझी भेटला तुम्हाला संधी वगैरे इझी भेटली की काहीतरी खडतर प्रवास झाला किंवा स्ट्रगल झालं असं काय प्रसंग. खरं तर गावी असताना घरची परिस्थिती तशी खूप गरिबीची होती आणि त्याच्यामुळे अशी अपेक्षा केली नाही की आपण गायनामध्ये काहीतरी करूया किंवा काहीतरी. त्याच्यामुळे कामानिमित्त मला मुंबईला यावं लागलं आणि मुंबईला आल्याच्या नंतर मला MGM हॉस्पिटल कामोटे येथे जॉब मिळाला कारण मुंबईला राहायचं म्हणजे जॉब आवश्यक होता आणि जॉब मिळाल्याच्या नंतर मग मी असं वाटलं की आता जी आपली आवड आहे जी कलेची आवड आहे त्याला आपण वेळ दिला पाहिजे. तर त्यानंतर मी इकडे आल्याच्या नंतरच गायनाला सुरुवात केली आणि मला मग संधी मिळत गेली. तर पहिली संधी मला मुंबईमध्ये आल्याच्या नंतर भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी याचे संस्थापक आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार विजेते शाहीर वामनरावजी घोरपडे यांच्या संस्थेतून मिळाली आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना आणि त्या संस्थेच्या थ्रूच आम्ही पहिलं आमचं म्हणजे गाण्याचं कॅसेट काढलं. त्या कॅसेटचं नाव क्रांतीचा भीमसूर्य म्हणून. तर तोच आमचा पहिला प्रयत्न होता आणि कॅसेटही खूप छान झाली गाणी पण खूप छान झाली त्यामध्ये. तुम्हाला आवडणारं असं गीत एखादं आमच्या प्रेक्षकांसाठी जरा सादर करा. मला आवडलेलं गीत महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आदरणीय कुंदनजी कांबळे साहेब आणि तसेच दामोदरजी शिरवाडे साहेब लक्ष्मण देठे साहेब यांची गीतं मला गायला मिळाले. तर त्यापैकीच मी एक आदरणीय कुंदनजी कांबळे साहेबांचं गीत मी आपल्यासमोर सादर करतो जे मला आवडलेलं. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बोलायचं बोलायचं रोज बोलायचं बोलायचं सखी जोडी न जोडी न बुद्ध विहारी जायचं जोडी न जोडी न बुद्ध विहारी जायचं. वा छान. खूप छान आवाज आहे तुमचा. आणि हे करत असताना तुम्हाला कोणत्या म्हणजे गीतकाराचं गाणं तुम्हाला जे मनाला खूप आणि त्यांची लेखणी खूप छान होती असं कुठल्या गीतकाराचं तुम्हाला वाटतंय की हे हा गीतकार खूप छान त्यांचे गाणे गाताना मला मजा येते. अर्थातच कुंदनजी कांबळे साहेबांचं गीत मला खूप आवडते. त्याच्यानंतर दामोदरजी शिरवाडे साहेबांचं गीत त्यांची गीत मला गायला मिळाले. खरंच मला खूप आनंद आहे की एवढे मोठे दिग्गज कवी लोकांचे गीत मला गायला मिळाले तर त्यांचे गीत मला खूप आवडतात. अजून मला सांगा तुम्ही मी ऐकलंय की तुम्ही ऑर्केस्ट्रामधून पण गाता वगैरे तर ऑर्केस्ट्रामध्ये गाता आणि स्टुडिओला रेकॉर्डिंगला तुम्ही ज्यावेळी गाता ह्या दोन्हीमधला फरक काय आहे
की ऑर्केस्ट्रा मध्ये गाताना एकदम इजी वाटत, दडपण येत नाही, आणि स्टुडिओला गाताना दडपण येत, असं काय जाणवतं का दोन्ही मध्ये? का दोन्ही पण तुम्ही एकदम जोरात अशी बॅटिंग करता सचिन तेंडुलकर सारखी? खरं सांगायचं म्हणजे लाईव्ह गातानी आणि स्टुडिओमध्ये गाताना खूप फरक आहे. लाईव्ह गातानी एवढं बर्डन येत नाही, परंतु स्टुडिओमध्ये गायचं आहे तर शब्द उच्चार आणि सगळ्या गोष्टी या करूनच गावं लागतात. तर थोडं स्टुडिओमध्ये गातानी आव्हान असतेच, परंतु आपण जर रियाज केला तर काय नाही, होऊन जाईल ते पण. तर असं तर कठीण समजा स्टुडिओमध्ये गाणंच आहे. ओके, लाईव्हपेक्षा स्टुडिओला गाणं खूप कठीण असं मला तरी वाटते. आतापर्यंतचा तुमचा हा प्रवास आहे, तर ह्या प्रवासामध्ये तुम्हाला असं कधी वाटलंय का की घरातल्यांना आणि मित्रमंडळींना तुमचा एक ही वाटतो आनंद आणि कौतुकाची एक थाप दिली तुम्हाला की वा ग्रेट आहे, मी तू काहीतरी प्रगती करतोयस आणि आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीमागं आहे, असं काय अचीवमेंट केलंय का तुम्ही आतापर्यंत? खरंच म्हणजे घरच्या खरंच शुभेच्छा आहे आणि घरचा सपोर्ट पण आहे. लग्नानंतर सुद्धा माझी पत्नी विद्या राऊत तिने पण मला खूप सपोर्ट केलं आणि घरचा सपोर्ट असल्याशिवाय माणूस पुढं करू शकत नाही असं मलाही वाटते. आणि त्याच्यामध्ये खरंच त्यांचं पण योगदान आहे, त्यांनी सपोर्ट केल्यामुळेच मला हे सगळं करता आलं आणि अजूनही मला करायचं आहे पुढे. मग आतापर्यंत तुमचे जे गाणे आहे ते तुमची कॅसेट पुरती मर्यादित राहिली की अनेक कुठलं म्हणजे टी व्ही चॅनल्स म्हणा किंवा चित्रपट म्हणा अशामध्ये पण तुमची गाणी म्हणजे तुम्ही गाणी सादर केलेत असं काय? तर हां, तर आमचा असा प्रयत्न होता की लोकगीत पण एखादं गायला पाहिजे. तर आमचं पहिलंच लोकगीत आमचा पहिलाच प्रयत्न होता, जे माझा भाचा आहे आकाश धवसे म्हणून त्याने ते गीत लिहिलं आहे, गीत संगीत त्याचं आहे. तर ते गीत आम्ही सुमित म्युझिक कंपनीतर्फे त्यांनीसुद्धा घेतलं, त्यांना आवडलं आणि त्यांनी रिलीज केलं. त्यानंतर ते गाणं आता सध्या मायबोली, संगीत मराठी आणि 9X झकास या चॅनलवरसुद्धा आहे. तर आमचा तो पहिला प्रयत्न असून असं वाटलंसुद्धा नाही की आमचं गाणं एवढं चालेल म्हणून, परंतु खूप चाललं आणि आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं. वाटल्यास त्या गाण्याच्या सुद्धा मी चार ओळी आपल्या नक्की नक्की आमच्या प्रेक्षक ऐकवतो मी आपल्याला. तुला पाहून राणी झालं जीवाचं पाणी, तुझं दिल मला देशील का? तुला पाहून राणी झालं जीवाचं पाणी, तुझं दिल मला देशील का? लग्न करीन तुझ्या संग मला आय लव्ह यू म्हणशील का? लग्न करीन तुझ्या संग मला आय लव्ह यू म्हणशील का? वा छान छान, मस्त गाणं. ह्याच्या अगोदरची 1980-85 जे गीतं बघितली आणि आताची जे येणारी गीतं बघितली, तर तुम्हाला दोन्हीमध्ये कोणतं तुम्हाला जास्त म्हणजे असं वाटतं की पहिले गायला छान वाटतात ते आता येणारी गीतं ती आवडतात गायला? आता येणारी गीते समजा बदल हा हवा आहे, बदल शिवाय तर काही नाही आहे. पण त्यापेक्षाही असं वाटते की जे जुने जे गीतं होते ते असं म्हणजे आजही असे गुणगुणले तर ते नेहमी सतत गुणगुण असं वाटतात. जे रागामध्ये आणि अतिशय असे उत्कृष्ट गीत आहेत जुने, तर असं वाटते की अर्थपूर्ण अर्थपूर्ण गाणे होते. तर आताच्या गीतापेक्षा मला तर अगोदरचे गीत जास्त. विठ्ठल राऊत साहेब, तुम्ही ह्यासाठी कुठे शिक्षण घेतलंय का? गायकी तुमची सुदृढ होण्यासाठी चांगले एकदम परिपक्व होण्यासाठी कुठे शिक्षण घेतलंय का? हा, मी मुंबईमध्ये आल्याच्या नंतर चेंबूरला रत्नाकरजी ठाकूर सर हे माझे गुरु, त्यांच्याकडे मी जवळजवळ 3 वर्ष क्लास केला. सुगम संगीत मी त्यांच्याकडे शिकलो, तर मला खूप असं प्रोत्साहन मिळालं. आणि नवोदित कलाकारांना पण मी हे सांगेल की तुम्हाला जर याच्यामध्ये पुढे जायचं असेल किंवा करिअर करायचं असेल तर शिकणं फारच गरजेचं आहे, बेसिक संगीत शिकणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. छान, म्हणजे तुम्ही नवोदित कलाकारांसाठी एक रियाज महत्त्वाचा आहे. रियाज महत्त्वाचा हे तुम्ही सांगितलं. विठ्ठल राऊत, मला तुम्ही सांगा की तुम्ही एवढी गायकीसाठी एवढी मेहनत घेतली
तर त्याच्यासाठी तुम्हाला काय कुठे पुरस्कार वगैरे असं काय मिळाले का? म्हणजे आतापर्यंत तुमचे गाणे भरपूर झाले, कॅसेटला झाले, तुमचे युट्यूब वरती आहेत, तुमचे चॅनल्सला आहेत गाणे, तर असा काय बाहेर असा सन्मान गौरव पुरस्कार असा कधी झालाय का? हो, मला सर्वप्रथम तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भारतीय सम्यक्रांती लोककला प्रबोधनीच्या वतीने लोककला गौरव सुद्धा पुरस्कार मिळाला. आदरणीय शाहीर वामनरावजी घोरपडे राष्ट्रपती पुरस्कार विजेते यांनी माझी त्या पुरस्कारासाठी निवड केली. त्याच्यानंतर MGM मेडिकल कॉलेज संगीत अकॅडमीच्या वतीने आताच कार्यक्रम हर घर तिरंगा त्या कार्यक्रमामध्ये मला सिंगर म्हणून सर्टिफिकेट देण्यात आलं आणि तो पण सन्मान मला मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र बाजारपेठ दादर यांच्या वतीने गुणगौरव पुरस्कारसुद्धा मला मिळाला. तर अशा पद्धतीने मला या संगीतामध्ये पुरस्कार मिळाला. वा, छान अचीवमेंट केली तुम्ही, खूप छान. आणि जी आमची संकल्पना आहे पडद्यामागचे आम्ही, या संकल्पनेबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे संकल्पना कशी म्हणजे अजून कशी परिपक्व करता येईल, किंवा अजून काय म्हणजे संकल्पना ऐकून तुम्हाला काय वाटतं? नाही, खरंच सांगायचं म्हणजे तर खूपच छान वाटतं. पडद्यामागचे आम्ही कलाकारांना खरं तर यांना प्रोत्साहन मिळत नाही त्याच्यामुळे, पण आपल्या या विश्वतरंग आर्ट्स या संस्थेच्या मार्फत तुम्ही जो हा उपक्रम करता तर खूपच छान आहे आणि सर्वांना नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळेल, पुढे जाण्यासाठी एक चालना मिळेल असं मला वाटते. तर खरंच आपल्या सर्व टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा. विठ्ठलराव, तुम्ही आमच्या पडद्यामागच्या आम्ही या भागामध्ये आला, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या प्रेक्षकांसाठी खूप छान दोन गाणी ऐकवले, खूप धन्यवाद. खूप खूप छान, बरं वाटलं तुमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारून. परत एकदा आपण भेटणार आहोत अशाच एका नवीन कलाकारासोबत, विश्वतरंग आर्ट्स निर्मित पण